पतधोरण आढावा जाहीर करताना आरबीआयनं दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातली पहिली घोषणा ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाची आहे. नागरी सहकारी बँकांच्या गृहकर्जांची मर्यादा 100% करण्यात आलेली आहे. आजवर घराच्या रकमेच्या 75-80% कर्ज देता येत होतं, मात्र आता घराची संपूर्ण रक्कम कर्ज घेता येणार असल्यामुळे त्याचा लाखो ग्राहकांना लाभ होणार आहे. तर यापुढे UPI वरून क्रेडिट कार्ड पेमेंट्स करता येणार आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात शिवसेना तालुका अध्यक्षानं विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीच्या कानशिलात लगावली. शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीक विमा न मिळाल्यानं दर्यापूरमध्ये शिवसेना आणि शेतकरी आक्रमक झाले. पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही मागच्या वर्षीचा पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. सातारा शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. तासभर झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अचानक आलेल्या या पावसानं शहराला अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे काही काळ जनजीवनही विस्कळीत झालं. मनमाड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकाजवळच्या इंडियन हायस्कूलच्या वर्गाचे पत्रे अक्षरशः कागदासारखे उडाले. पत्रे उडतानाची भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. काळजात धस्त करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गुडगाव तालुक्यातील राजापूर गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली. राजापुरातील गोपाळ वाड्यामध्ये साखरपुड्याच्या मंडपावर झाड कोसळलं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, तरी मंडपाचं नुकसान झालं. राजापूर परिसरात जवळपास अर्धा तास पावसानं हजेरी लावली. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. भर दुपारी आलेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातल्या खडीमल गावामध्ये आदिवासी बांधव खंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करत आहेत. या गावामध्ये गेल्या 70-80 वर्षांपासून पाणीटंचाई आहे. आदिवासी बांधव जीवाची पर्वा न करता 40 फूट खोल विहिरीत उतरून पाणी काढून आपली तहान भागवत आहेत. वेळेत पेट्रोलचा पुरवठा झाला नसल्यामुळे अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. अल्प प्रमाणात पेट्रोल मिळत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यातील VIPच्या सुरक्षेचा आढावा आता घेतला जाणार आहे. CISF ने गृहमंत्रालयाला याबाबतचं पत्र देखील लिहिलं आहे. राणा दाम्पत्याच्या घरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल CISF ने राज्याच्या गृहमंत्रालयाकडे चिंता व्यक्त केली. CISF ने नवनीत राणा यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल तयार केला आहे. राज्यात सध्या सरसंघचालक मोहन भागवत आणि खासदार नवनीत राणा यांना CISF सुरक्षा आहे. नागपूरला उन्हाचा असा काही तडाखा बसतोय की आता चक्क नागपुरात आईस्क्रीमची चोरी होऊ लागली आहे. नागपुरातील देवनगर आणि सावरकर नगर परिसरातील 4-5 आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरी झाली आहे. चोरी करताना मिल्कशेक पिऊन या चोरांनी उभारा केला, तर 15-17 हजारांचे आईस्क्रीम कंटेनर आणि रोख रक्कम लुटून नेली. ही चोरी CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील अभिवण्यामध्ये मध्यरात्री एकाच वेळी 7 ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत. यातील 4 चोर CCTV मध्ये कैद झाले आहेत. विशेष म्हणजे एक चोर हातात पिस्तूल घेऊन फिरत होता, ते देखील CCTV मध्ये कैद झाला आहे. यामुळे नागरिकांमध्येही सध्या भीतीचं वातावरण आहे. पुण्यात जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात एका ST वाहकानं खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. अकोले आगाराचे वाहक गणपत इदे असं या ST वाहकाचं नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजलेलं नाही. नाशिकच्या साईनाथनगरमध्ये राहणारे रामदास अमृतकर यांची लाईट बिल भरलं नाही असं सांगत 4 लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून अमृतकर यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत. ऑनलाईन व्यवहार सावधपणे करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून ठेवीदारांना 5 लाखांपर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं त्यासाठी आधीच मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी या ठेव विमा संरक्षण महामंडळाकडून परत करण्यात येत आहेत. त्यासाठी संबंधित ठेवीदारांना ठेवी परत मिळवण्याबाबतचा अर्ज बँकेच्या शाखेत करणं आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्याचा 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यावर्षी 12वीचा निकाल 94.22% इतका लागला आहे. निकालांमध्ये कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21% एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागातून केवळ 90.91% इतकेच विद्यार्थी पास झालेत. सालाबादाप्रमाणे विद्यार्थिनींचा निकाल
95.35% इतका लागलाय. विज्ञान शाखेचा निकाल 98.30% इतका लागलाय. कॉमर्सचा 91.71% तर आर्ट्सचा 90.51% इतका निकाल लागलाय. यंदा 12वीचा निकाल हा वेळेत लागत असला तरी प्रवेश प्रक्रिया मात्र रखडणार आहे. 12वीनंतरच्या प्रवेशासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना अजून आलेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा ही ऑगस्टमध्ये जाहीर झाल्यामुळे पुढील प्रक्रियेला विलंब होणार आहे. कोरोना आधीच्या काळात 12वीच्या परीक्षा झाल्यावर मे महिन्यात इंजिनिअरिंग फार्मसीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडायची. मात्र सरकारनं प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्ये जाहीर केल्यामुळे सर्व प्रक्रियेला विलंब होणार आहे. एमपीएससी परीक्षेबाबत आणखीन एक घोळ समोर आला आहे. अनेक उमेदवारांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण असूनही मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात आलं. पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 2022 मध्ये लागला. यात हा प्रकार उघड झाला. उमेदवारांनी एमपीएससी कडे तक्रार देऊन देखील दखल घेण्यात आलेली नाही. अमरावती अकोला दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 53 रेकॉर्ड अखेर पूर्ण झाला. राजपथ इन्फ्राकॉन सलग 109.88 तास काम केलं. 84.400 किलोमीटरच्या रस्त्याचं ब्रिटमिनस कॉन्क्रीट पेविंग पूर्ण करण्यात आलेलं आहे. गिनीस बुकनं राजपथ इन्फ्राकॉनला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द केलं. 3 जूनला सकाळी सुरू झालेलं काम काल रात्री 9:30 पूर्ण झालं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीही या कामाचं कौतुक केलं आहे. नंदुरबार मुंबई नवी रेल्वे गाडी अखेर सुरू झाली आहे. नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे. या गाडीमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. खासगी प्रवासाच्या जाजातून सुटका झाल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. तळीये येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला आणखीन 1 वर्ष लागणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तळीये गावाला त्यांनी भेट दिली. इथं वाडा उभारत असलेल्या 271 घरांच्या कामाची त्यांनी पाहणीही केली. वर्षभरात संपूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाशिम जिल्ह्यातील हेमोफिलियाग्रस्त रुग्णांची उपचारांसाठी फरफट होती आहे. जिल्ह्यात या आजारावर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे एका अल्पवयीन मुलाला 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. या आजारावर सर्व उपचार जिल्ह्यातच मिळावेत अशी मागणी या रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट आणि दारूची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणीही करण्यात येणार आहे. यंदाच्या देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. ही कामं अंतिम टप्प्यात आहेत. पालखी तळासह इतर सुविधांची कामं 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज अकोला शहरात दाखल झाली. काल रात्री भवरद गावात मुक्काम केल्यानंतर दापकी रोड मार्गे श्रींच्या पालखीचं अकोल्यात आगमन झालं. अकोलेकरांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं. आज आणि उद्या 2 दिवस या पालखीचा मुक्काम अकोल्यात असणार आहे. शुक्रवारी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि गाभाऱ्यातील आर्द्रता कमी झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्यातील संगमरवरी फरशी काढण्याचं काम सुरू होतं. फरशी काढल्यानं गाभाऱ्यातील आर्द्रता 2 डिग्री सेल्सिअसनं कमी झाली. अंबाबाईच्या मूर्तीची झीज होण्याचं मुख्य कारण आर्द्रता होतं. कोरोना निर्बंधांच्या 2 वर्षानंतर यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मात्र पीओपी मूर्तींच्या नियमांबाबत अजूनही सरकारनं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्तींबाबत सरकार सावध भूमिका घेताना दिसत आहे. रत्नागिरीत आझादी का अमृत महोत्सव इंडिया 75 या कार्यक्रमांतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 6 जून ते 12 जून दरम्यान आयकॉनिक सप्ताह साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते लोकमान्य टिळक जन्मस्थळापर्यंत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नाशिक पुणे रस्त्याला जोडणारा नाशिक रोड परिसरातील पूल अचानकपणे खुला करण्यात आला. त्यामुळे सिन्नर औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. नाशिक शहरापासून ते शिंदे गावापर्यंत जोडणाऱ्या या पुलाचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलं होतं.
भंडाऱ्यातल्या साकोली गावामध्ये घरफोडीत लाखोंचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. महादेव राऊत यांच्या घरात ही चोरी झालेली आहे. ते मुंबईला गेले होते, याचीच संधी साधत चोरट्यांनी घर फोडलं आणि कपाटातून 2 लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी साकोली पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे. हिंगोली औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील एका शेतातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाची 50 झाडं जप्त केली. या गांजाची किंमत 1,00,000 रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसंच या गांजाचं वजन 11 किलो असून 500 ग्रॅम वाळलेला गांजा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. विरारमध्ये एका चोरट्यानं थेट गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये चोरी केलेली आहे. आगाशी रोडवरील सेंट्रल पार्क इथल्या स्वप्नशिल्प गॅस एजन्सीचं शटर तोडून चोरट्यानं मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली. पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चोरानं चेहरा झाकलेला असला तरी CCTV मध्ये त्याची चोरी मात्र कैद झाली. तर शेजारच्या फर्निचर दुकानातही चोरीचा प्रयत्न झालेला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. ब्रह्मपुरी इथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 46.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याशिवाय गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातही 45 अंशांवर तापमान गेलं आहे. नागपूरमध्येही 44.4 अंश इतकं तापमान आहे. उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यात उष्णतेपासून लाहीलाही होत असलेला T16 वाघीण आपल्या 3 बछड्यांसह तलावाच्या पाण्यात बसलेली पाहायला मिळाली. एकाच वेळी 4 वाघांचं दर्शन पर्यटकांना झाल्यामुळे ते देखील आनंदून गेले होते. पर्यटकांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. मालेगाव मधल्या 40 गाव रोडवर एसटी बस आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालकासह 3 ते 4 जण जखमी झाले. दरम्यान भरधाव ट्रॅक्टर चालक आणि कार चालकानं प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या खाली उतरवल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. गोंदियामध्ये आमगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बंजारी टोला गावात या चोरट्यांनी घरफोडी केली होती. तपासांती या टोळीला अटक करण्यात आली. याच्याकडून 4,54,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभिनेता गश्मीर महाजनीचा सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा खूपच गाजतोय. त्यात आज गश्मीरने आपल्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याच्या मुलावर शिवाजी महाराजांचा किती प्रभाव आहे हे त्यानं दाखवलंय. आपल्या छाव्याला सुपरमॅन स्पायडरमॅनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची जास्त क्रेज असल्याचं गश्मीरनं कॅप्शनमध्ये म्हटलंय. अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या 525व्या फिल्म शूटिंगला सुरुवात केलेली आहे. द सिग्नेचर असं या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केलेलं आहे. दोघांचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतात केवळ 2,000चीच नव्हे तर 10,000चीही नोट छापण्यात आली. इतकंच नाही तर पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ यांचे चलन देखील भारतात छापण्यात आलं. हे सांगण्याचं कारण म्हणजे नाशिक रोड इथे खास एक प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे. उद्या आणि 10 जूनला याचं प्रदर्शन जे आहे ते नागरिकांसाठी खुलं आहे. 1928 पासून छापलेल्या नोटा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे